राजकारणात कोणाचे काय म्हणणं आहे, कोणाची काय इच्छा आहे, यापेक्षा राजकारण हे वेळेनुसार घडलं जातं. त्यामुळे कुठल्या गोष्टीचा आत्ता विचार करणं न केलेला बरा विचार. मतदार संघातल्या तुमचे जे नागरिक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की 2024 ला आमचे निलेश दादा खासदार झाले पाहिजेत, काय तुम्ही? नाही, राजकारणात कोणाचे काय म्हणणं आहे, कोणाची काय इच्छा आहे, यापेक्षा राजकारण हे वेळेनुसार घडलं जातं. त्यामुळे कुठल्या गोष्टीचा आत्ता विचार करणं न केलेला बरा विचार. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचं याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचं म्हणणं आहे की अजित पवार गटाने बोगस प्रमाणपत्र सादर केले, काय याचा शेवट? ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत, ह्या सगळ्या कायदे पंडित त्या ठिकाणी बसलेले आहेत. त्यामुळे आपल्याला त्या विषयाची जर पूर्ण माहिती जर नसेल तर आपण न बोललेलं बरं. आणि या सगळ्या प्रक्रियेतलं मी सगळ्यातला खालच्या थरातला घटक आहे, मी छोटा घटक आहे. मुळे हे सगळे वरिष्ठ नेते मंडळी त्या गोष्टीसाठी सक्षम आहेत. आता महाराष्ट्रभर आपल्याला आरक्षणाचा वाद झाला, मराठा असेल धनगर असेल, या सर्व आरक्षणाच्या मागणीवर तुमचं काय म्हणणं आहे? माझं तर म्हणणं आहे ज्या त्या समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, मराठा समाज असो, धनगर समाज असो किंवा ओबीसींच्या मागण्या असो, त्या पूर्ण केल्या पाहिजे.